मी सौ वीणा अशोक कुलकर्णी आणि 5-7 वर्षापासून माझ्या पायांनात गुडघा एक गुडघा आधी दुखायला लागला. मी निसर्गोपचारांचे बरेच उपाय केले, बाह्योपचार पण केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. दुसराही पाय दुखायला लागला आणि माझी अवस्था म्हणजे अशी वाकडं चालण्यासारखी झाली. काही डॉक्टरांना दाखवलं, एक्सरे काढले, त्या प्रत्येक डॉक्टरांनी मला हेच सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करणं अतिशय आवश्यक आहे. माझं नाव अशोक दत्तात्रय कुलकर्णी. माझ्या पत्नीचं दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं, त्यामुळे शेवटी जेव्हा आम्ही वोकाळ हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेस त्या डॉक्टरांची आमची ज्यावेळेस भेट झाली तेव्हा त्यांनी दोन्ही टोटल नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करावं लागेल असं आम्हाला सांगितलं. Total knee replacement is one option to relieve pain and to restore function to an arthritic knee. The most common reason for knee replacement is that other treatments like weight loss, medicines and injections have failed to relieve arthritis associated knee pain. परंतु मला भीती वाटत होती. मुलांनी खूप आग्रह केला आणि आमच्या जवळच्या नातेवाईकांचं होकार्डमध्ये ऑपरेशन झाल्यामुळे मला थोडंसं बरं वाटलं आणि ऑपरेशन केल्यामुळे छान होऊ शकतं. तरीसुद्धा मला खूप भीती वाटत असल्यामुळे मी एकाच पायाचं आधी केलं की एक पाय चांगला झाला की दुसरा पाय करू. हाय, माय नेम इज आनंद कुलकर्णी. आय स्टे इन मुंबई अँड माय पेरेंट्स स्टे इन नासिक. वेन आय व्हिजिटेड द हॉस्पिटल माय सेल्फ आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट दॅट दिस इज द राईट प्लेस. सो द फर्स्ट ऑपरेशन आय स्टेड थ्रू आउट द 5 days इन नासिक अँड यू नो सॉ हाऊ द हॉस्पिटल ऑपरेट्स. The ICU or the operation theater or the rooms, they are spectacularly clean. The staff is very helpful. The doctors are very professional. So I found that it was a very comfortable experience for me. One of the leading super speciality healthcare networks in India, offering high quality healthcare services. Accredited by NABH and exclusive association with Partners Medical International USA, which ensures quality healthcare and prompt nursing services. Network hospitals spread across various geography, serving patients from 6 states, enhancing quality of life every 10 minutes. Pratham डाव्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. महिन्यानंतर त्या डाव्या गुडघ्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे आम्हाला स्वतःला अनुभव आल्यानंतर. एक महिन्यानंतर उजव्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. दोन्ही पायाचे आता ऑपरेशन झालेले आहेत. एका पायाचे 2 महिने झाले आणि एका पायाचं 1 महिना झालेला आहे आता ऑपरेशनला. पण तरीही मी अजून व्यवस्थित होऊन प्रवास करून येऊ शकले. मी आता व्यवस्थित चालू शकते, पायऱ्या उतरू शकते. पायऱ्या उतरताना जो आधीचा त्रास होत होता तो आता होत नाही आहे आणि पाय माझे छान झालेले आहेत.